सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात मी ओमकार आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी. इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबिया स्थित पोलीस मुख्यालयावर 5 जणांच्या एका कुटुंबाने आत्मघात हल्ला केला. यात एक मुलगाही समावेश होता. चर्चवरील हल्ल्यांची जबाबदारी इसिसने घेतली आहे. यामुळे या संघटनेचा दक्षिण पूर्व आशियात प्रभाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी 3 महिन्यात इंडोनेशियात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. देशावर दीर्घकाळापासून अतिरेक्यांचा प्रभाव आहे. 2002 बालीमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 200 जण मृत्युमुखी पडले होते. यात बहुतांश विदेशी पर्यटक होते. त्यानंतर सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध मोहीम देखील उघडली होती. शेकडो अतिरेक्यांना अटक केली होती तर अतिरेकी नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. अलीकडच्या हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले आहे. रविवारी 2 मुलांसह 6 जणांच्या एका कुटुंबाने सुराबायामध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर चर्चवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्याखोरांसह 18 जण मारले गेले. चर्चवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात सहभागी व्यक्ती JAD स्थानिक नेता आहे. हा समूह इसिसचा समर्थक आहे. दुसरे आत्मघाती कुटुंबही या समूहाशी जोडलेले आहेत. कार्नावियान म्हणाले की JAD नेतृत्वाला झालेली अटक हे हल्ल्याचे कारण असू शकते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता राजकीय तज्ज्ञांनी या निकालाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता राजकीय तज्ज्ञांनी या निकालाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून या निवडणुकीत भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची खेळी खेळली होती. त्यामुळे लिंगायत समाज काँग्रेसकडे वळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आजचे निकाल पाहता लिंगायत समाजाची वोट बँक भाजपच्या पाठीशी अभेद्यपणे उभे असल्याचे दिसून येते. लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या तब्बल 37 जागांवर भाजपाला विजय मिळाल्याचे समजत आहे. तर काँग्रेसला 18 आणि जनता दलाला अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर 2 जागांवर अपक्षांना यश मिळाले. लोकमान्यांचा अपमान कदापि सहन करणार नाही. पुणे शहर काँग्रेसकडून राजस्थान सरकारचा निषेध. पुणे लोकमान्य टिळक यांच्या राजस्थानमधील 8वी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये अपमान केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने पुणे शहर काँग्रेसकडून राजस्थान सरकारचा केसरीवाडा येथे निषेध करण्यात आला. आणि कोणत्याही परिस्थितीत लोकमान्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशाराही देण्यात आला. लोकमान्य टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील 8वी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे. 18व्या आणि 19व्या शतकातील राष्ट्रीय चळवळ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. देशाला टिळकांनी चळवळीचा मार्ग दाखवल्यामुळे ते दहशतवादाचे जनक ठरतात असे या पुस्तकात नमूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकाराचा निषेध करण्यासाठी केसरीवाडा येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून निदर्शने करून राजस्थान सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते रोहित टिळक, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, जयकुमार ठोंबरे, द स पोळेकर, विश्वास दिघे, सुरेश कांबळे, सतीश कांबळे, विनय ढेरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारमध्ये 8वीच्या पुस्तकात जो लोकमान्य टिळकांना दहशतवादाचे जनक म्हणून जो उल्लेख केला गेला ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की अनेक
थोर पुरुष महात्मे ज्यांनी या पूर्ण स्वातंत्र्य लढ्यात आपली बलिदान दिलं आणि ज्याच्यामुळे आज आपण इथे आरामात जगतोय, अशा पुरुषांविषयीचं अशा प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट करणं ही फार चुकीची बाब आहे. कारण आम्ही तरी असं मानतो की या पूर्ण लढ्यात जे कोण तेव्हा उतरले होते सगळेच, म्हणजे लोकमान्य टिळकांसारखे अनेक महाव्यक्ती या लढ्यात उतरले होते, अनेक भारताचे प्रत्येक व्यक्ती त्याच्यात उतरला होता आणि त्या सगळ्यांचाच सन्मान हा व्हायला पाहिजे. कुठलेही त्याला गालबोट लागता कामा नाही ही अशी आमची तरी भावना आहे. कारण यांनी कुठेतरी आपण दिशाभूल करतो तरुण पिढीला अशा प्रकारचं वक्तव्य करून, म्हणजे असंतोषाचे जनक म्हणून त्यांना म्हणलं जायचं. म्हणजे चिरोल जेव्हा ऑब्झर्वर म्हणून आला होता भारतात आणि जेव्हा ते सगळं बघितलं त्यांनी, म्हणजे ते एक पत्रकार होते, ते जेव्हा ते सगळं बघून गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही पूर्ण जी चळवळ जागी झाली आणि जो असंतोष पूर्ण सर्व भारतीयांमध्ये जो जागा केला गेला की तुम्ही देशासाठी लढा, उभे राहा, काँग्रेस सरकारविरुद्ध लढा, याच्यासाठी त्यांनी हे त्याच्या पुस्तकात केलेला उल्लेख होता. तर त्यांनी ट्रान्सलेशन त्याचं चुकीचं केलं का काय केलं हे नक्की लक्षात येत नाही आहे, पण अशा प्रकारचे वक्तव्य किंवा असं पुस्तक हे निश्चितपणे बाहेर येणं योग्य नाही आणि त्याच्यावर तुरंत कारवाई होऊन ते बंद करावं ही आमच्यातर्फे तरी मागणी आहे. राज्यातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या आधिपत्याखाली असलेल्या किल्ल्यांबाबत लवकरच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सामंजस्य करार होणार असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे संभाजीराजे हे पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराजांचा सांभाळ राजमात जिजाऊ यांनी केला. शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 9 वर्षे राज्य केले. अशा या महान योद्ध्याला अभिवादन करण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर शिवभक्तांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा किल्ले पुरंदर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी दिवसभर शिवप्रेमींची रांग लागली होती. जय जिजाऊ जय शिवरायाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता. यावी राजेंच्या जन्मस्थळी महिलांनी पाळणा गाऊन जन्मदिवस साजरा केला तर मराठा सेवा महासंघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. राज्यात 47 किल्ले हे केंद्र सरकारच्या माध्यमातून तिथे विकास कामे केली जाते. शिवाय याबाबत दिल्ली येथील पुरातत्व खात्यांशी विकास कामाबाबत चर्चा करावी लागते. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या लवकरच सामंजस्य करार होणार असून यामध्ये केंद्र सरकारकडे असलेल्या किल्ल्यांबाबत राज्य सरकारला काही अधिकार द्यावेत असे मुद्दे या करारात समाविष्ट केले जाणार आहेत. राजस्थान अनेक आपल्याकडे सुद्धा दप्तर आहे, आपल्याकडे अनेक रुमाल आहेत, त्या रुमाल अजून आपण उघडले नाही कारण का ते डिजिटायझेशन झालेलं नसल्यामुळे असं आम्हाला उत्तर येते. पण राजस्थान आर्काईव्जमध्ये फार महत्त्वाच्या उलाघडी व्हायला लागले आहेत. त्यातलं प्रामुख्याने म्हणजे डॉक्टर महेंद्र काल कडगावत म्हणून आहेत, ते डायरेक्टर आहेत त्या आर्काईव्ज राजस्थान आर्काईव्जचे. त्यांनी कालच मला 1-2 पत्रं महत्त्वाची दिली आहेत. प्रामुख्याने एक पत्र आहे जो आपलं पत्र आहे पुरंदर तहाचं, जे 22 फुटाचं आहे, 92 ओळी आहेत त्याच्यात, ज्याच्यात शिवाजी महाराजांचा औरंगजेबचं संभाषण कसं झालेलं आहे, राजा जयसिंग कसे त्यांना तहच्याबद्दल बोलतात आणि त्यात एक सुद्धा एक उलघडा झालेला आहे की औरंगजेब म्हणत नाही की तुम्ही आग्रा दरबारला यायलाच पाहिजे सक्तीचं आहे, पण आपल्याला केव्हा तरी वाटते की सक्तीने शिवाजी महाराज गेले, हे चुकीचं आहे. त्या पूर्ण तहात लिहिलं आहे की औरंगजेबने सक्तीचं केल्याने त्रास होईल शिवाजी महाराजांना असं औरंगजेब स्वतः म्हणतो. पण शिवाजी महाराज का जातात की आपलं साम्राज्य कुठंपर्यंत आहे आणि मोगलांचं साम्राज्य काय, त्या मोगलांचं साम्राज्य उद्ध्वस्त कसं करायचं या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज हे आग्र्याला गेलेत. दुसरं महत्त्वाचं पत्र जे आजही बाहेर पडलेलं नाही आहे, हे आपल्याला हे खरं म्हणजे कलर कॉपी नाही आहे, पण हे तुम्ही जर पत्र जर बघितलं तर राजा रामसिंग म्हणजे राजा जयसिंगचा मुलगा संभाजी महाराजांनी हे पत्र त्यांना लिहिलेलं आहे, संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. त्या पत्रात स्पष्टपणाने राजा रामसिंग म्हणतो संभाजी महाराजांना, जसं मी मोगलांशी हातमिळवणी करून राहिलो तसं तुम्ही सुद्धा राहावं आणि ही त्या औरंगजेबच्या मुलाशी अकबर औरंगजेबचा मुलगा जो अकबर एम्परर आहे त्याची सुद्धा ती इच्छा आहे. आणि त्यावेळी संभाजी महाराज म्हणतात की मी मुळीच कदापि त्या मोगलांच्या जाणार आहे, माझं ऐश्वर्य जे काय पूर्वी होतं सगळं मी ते सोडून टाकलं आहे आणि मी या मुघलांच्या विरोधात ह्या मुघलांना उद्ध्वस्त करण्यासाठी माझं ह्याच्या पुढचं नियोजन आहे. तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर या, हे स्वतः संभाजी महाराजांनी रामसिंगांना लिहिलेलं आहे. दुसरा त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी
आपल्या मराठा साम्राज्यासाठी जे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ह्याच्यासाठी माझा लढा राहणार आहे, हे या पत्रात खुद्द संभाजी महाराजांनी हे लिहिलेले. या निमित्ताने मला एवढंच महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे की राजस्थानच्या आर्काईव्जमधनंही आपल्याला मिळायला लागलेत, आपल्या महाराष्ट्र आर्काईव्जमध्ये सुद्धा 92 रुमाल आहेत पुण्याच्या आर्काईव्जमध्ये. ते केव्हा उलगडा होईल त्याचा, आणि लवकरच्या लवकर ते उलगडा होईल व्हायला पाहिजे. मी स्वतः पत्र लिहिलं आहे तर त्यांनी सांगितलं की डिजिटलायझेशन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू. पण आम्ही हे किती दिवस ऐकायचं? आता त्यांनी नाही ऐकलं तर राजस्थान गव्हर्नमेंटनी जसं ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्ही करावा अशी माझी सरकारला सूचना. राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होत असल्याची कबुली खुद्द धनगर समाजाचे नेते राम शिंदे यांनी दिली आहे. 2019 निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस धनगर समाजाला आरक्षण मिळवून देतील अशी ग्वाही राम शिंदे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते, मात्र अद्यापपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, त्यामुळे समाजात सरकार विरोधात धनगर समाज नाराज आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांसह धनगर आरक्षणावर आपली भूमिका मांडली. शिंदे म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत बार्टी या संस्थेला शासनाने संशोधनाचे काम सोपवले होते. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नसल्याने आपल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेकडे आरक्षणाबाबत नवा संशोधन अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. हा अहवाल सकारात्मक असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काल मी आणि माननीय मुख्यमंत्री बरोबर होतो, त्यावेळेस ते सातत्यानं आयजीच्या संपर्कात होते आणि मला वाटतं दोन्ही गृहराज्यमंत्री आणि ते तिथे पोहोचले होते. मला वाटतं की कायदा सुव्यवस्था आता तिथे ठीक आहे. काही कारणावरून तिथे अडचण निर्माण झाली होती, काही देखील प्राण देखील गमावं लागले होते, परंतु आता औरंगाबादची परिस्थिती नियंत्रण. माणसाची सावली कधीच साथ सोडत नाही, पण पुणेकरांची मात्र रविवारी दुपारी सावलीने साथ सोडली. निमित्त होते ते झिरो शॅडो डेचे. राज्याच्या दक्षिणोत्तर अक्षांशावरून सूर्याचा प्रवास 6 ते 26 मे या कालावधीत होणार आहे. पुणेकरांनी याचा अनुभव घेतला असून पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि सूर्याच्या विषुववृत्तांच्या तुलनेत पृथ्वीच्या परिवलनाचा आस 23.5 अंशांनी कल्ला असल्यामुळे आकाशात सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन होत असल्याचे जाणवते. त्यामुळे उत्तर दक्षिण गोलार्धात परस्पर विरुद्ध ऋतूही अनुभवायला मिळतात. या अंशावरून शहरात दुपारी 12 ते 12:30 दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडल्यामुळे काही काळ सावली नाही झाली. याचा अनुभव पुणेकरांनी घेतला. पुणेकरांनाही याचे कौतुक वाटले. कसं असतं की सूर्य जो आहे तो आपल्याला आकाशामध्ये फिरताना दिसतोच, आणि त्याचप्रकारे पृथ्वीही सूर्याभोवती फिरत असते, आणि पृथ्वीचा जो ॲक्सिस टिल्ट आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हा झिरो शॅडो डे पाहायला मिळतो आणि हा साजरा करायला मिळतो. आणि याच्यामध्ये असं आकर्षण असं आहे की या दिवशी आपली सावली जी आहे ती पूर्ण आपल्याला गायब होताना दिसते. हा जो फिनॉमिनन आहे हा आपल्याला वर्षातून दोनदा पाहायला मिळतो एका ठिकाणावरून. त्याचप्रकारे पुण्यावरूनही आपल्याला हा जो फिनॉमिनन आहे झिरो शॅडो डेचा तो आपल्याला दोनदा पाहायला मिळणार आहे. हा पुण्यावरून आपल्याला आज 13 मेला आणि त्याच्यानंतर 30 जुलैला पाहायला मिळणार आहे. तर हे जे झिरो शॅडो डे आहे तर ते तो हा जो फिनॉमिनन आहे हा आपल्याला सूर्याची जी उत्तरायण आणि दक्षिणायण ह्या ज्या मोशन्स असतात त्याच्यामुळे आपल्याला हा पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये होतं असं की जेव्हा सूर्य उत्तरेकडे जात असतो तर तेव्हा त्याला उत्तरायण असं म्हणतात, आणि जेव्हा तो 23.5 degrees या लॅटिट्यूडला पोचतो तेव्हा तो परत दक्षिणेकडे जायला लागतो आणि या स्थितीला दक्षिणायन असं म्हणतात. आणि उत्तरेकडे जाताना तो पुण्यावरून आजच्या दिवशी म्हणजे 13 मेला आपल्या बरोबर डोक्यावर असतो आणि त्याच्यामुळे ती सावली आपल्याला गायब होताना दिसते.
आणि तो 23.5 degrees नॉर्थ ह्या लॅटिट्यूडला पोचला की तो परत दक्षिणेकडे त्याची मोशन चालू होते आणि तो पुण्यावर परत 30 जुलैला येतो आणि तेव्हा आपल्याला ती परत सावली गायब होताना दिसते आणि तो अशा प्रकारे काही दिवसांनंतर दॅट इज 31 डिसेंबरला 23.5 degrees साऊथ या लॅटिट्यूडला पोचतो. माझं नाव सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्थामध्ये. शासन स्तरावर वृक्ष लागवडीबाबत सर्वत्र जनजागृती सुरू असताना लग्न समारंभातही आता रिटर्न गिफ्ट म्हणून झाडे वाटली जात आहेत. दिवसेंदिवस अनेक शहरे वाढू लागली, त्यानुसार लोकसंख्याही वाढली. हे सर्व होत असताना मानवाच्या निवाऱ्यासाठी अनेक झाडांची कत्तल करावी लागली. जिथे हिरवाई दिसत होती तिथे सिमेंटची जंगले आता दिसू लागली, याचे परिणाम दिसूही लागले. त्यामुळे पर्यावरणाबद्दलची ओढ प्रत्येकाला निर्माण व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रमही सर्वत्र लाभविले जातात. पाषाण येथे राहणारे अशोक दळवी यांनी मुलगी शिवांजलीच्या लग्नात 3000 तुळस, मोगरा, पिंपळ आणि वड अशा प्रकारची झाडे येणाऱ्या पाहुण्यांना वाटली. शिवांजली आणि नितीन यांचं नवं आयुष्य सुरू होत असताना हजारो नव्या वृक्षांची लागवड व्हावी म्हणून अशोक दळवी यांनी आपल्या मुलींच्या लग्नात हा अनोखा उपक्रम राबवल्याचे सर्वांना कौतुक वाटत होते. मी गेली 8 वर्ष, साधारणतः 2010 पासून मी आत्तापर्यंत 6500 झाडं वाटप केलेली आहे आणि काही त्याच्यामध्ये वृक्षारोपण केलेलं पण आहे. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की पर्यावरण वाचलं पाहिजे आणि झाड आहे तर श्वास आहे आणि श्वास आहे तर जीवन आहे. मी झाडे वाचवा, जीवन वाचवा, जल वाचवा, जीवन वाचवा हा माझा संदेश सर्व माझ्या नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल किंवा माझ्या परिसरातील किंवा माझ्या पुणे शहरातील वातावरण सुंदर कसं राहील यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न म्हणून मी माझ्या मुलीच्या लग्नात आज 3000 झाडं वाटायचा उपक्रम मी केलेला आहे. वराडी मंडळी जी आलेली आहेत त्यांच्यातनं मी रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेली आहे. याच्या पाठीमागे माझा उद्देश एकच आहे की मी ज्यावेळी एक झाड देईल त्यावेळी त्यांनी 10 झाडं लावावीत आणि जो महाराष्ट्र शासन असेल किंवा महाराष्ट्र भारत सरकारचा जो पर्यावरणाचा जो उपक्रम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची चळवळ म्हणून तो पुढे यावा हीच माझी त्याच्या पाठीमागची जी भावना आहे आणि उद्देश आहे. त्यामुळे मी ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि गेली मी 8-10 वर्ष मी सतत हे राबवण्याचा प्रयत्न करतो. स्वच्छता अभियान असेल किंवा नदी स्वच्छता अभियान असेल. आधीपासूनच त्यांना झाडे लावण्याची खूप आवश्यक होती. त्यांनी ऑक्सिजन हब म्हणून चालू केलेलं आहे. प्रत्येकाच्या बड्डेला ते एक झाड तरी नक्की भेट देतात आणि स्वतःही झाडं उगवतात आणि जगतात. प्रत्येकाने रिटर्न गिफ्ट देण्यापेक्षा एक झाड लावणं हे खूप महत्त्वाचं असतं. आय गेस सगळ्यांनी तसंच केलं तर खूप छान. हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि मी अशा फॅमिलीशी जॉईन होतो आहे मला खूप अभिमान वाटतोय. दीर्घकाळापासून मिथुन चक्रवर्ती या आजाराने आहे त्रस्त, रुग्णालयात उपचार सुरू. बॉलिवूडचे अभिनेता मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक दिवसापासून आजारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिथुन यांच्यावर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 65 वर्षीय मिथुनदा यांना गतवर्षीपासून हायबरनेशन नावाच्या आजाराने ग्रासले आहे. रिपोर्टनुसार अनेक दिवसापासून त्यांना पाठीचे दुखणेसुद्धा आहे. DNA रिपोर्टनुसार पाठीच्या दुखण्यावर उपचारासाठी ते अमेरिकेला गेले होते. त्यानंतर ते काही दिवस आपल्या उटीमधल्या घरी राहिले होते. थोड्याशा कालावधीसाठी ते छोट्या पडद्यावर परतले होते. शेवटचे मिथुनदा आयुष्यमान खुरानाच्या हवाई जादा चित्रपटात दिसले होते. मिथुनदा यांच्या पाठीच्या दुखण्यामागचे कारण त्यांनी चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान केलेले स्टंट आहेत. त्याचे झाले असे की 2009 इम्रान खान आणि संजय दत्त यांचा चित्रपट लक च्या शूटिंग दरम्यान मिथुनदा यांनी स्टंट केला होता. या स्टंटसाठी त्यांनी चॉपरमधून उडी मारायची आहे, मात्र त्यांचे टायमिंग चुकले आणि ते खाली पडले. हा स्टंट करताना त्यांना दुखापत झाली. मिथुन दादा रियालिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये जजच्या भूमिकेत दिसले होते. मिळालेल्या माहितीनुसार दादा राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात एक मुख्य भूमिकेत दिसू शकतात. याशिवाय ते विवेक अग्निहोत्रीचा द ताशकंद फायनलचा सुद्धा भाग आहे. यात त्यांच्यासोबत नसरुद्दीन शाह पण दिसणार आहेत. हा एक पीरियड थ्रिलर चित्रपट आहे. आता पाहूयात आरोग्याविषयी माहिती.
हळद जेवढ्या आरोग्यदायी तसेच सौंदर्यवर्धकही आहे. हळदीत आढळणाऱ्या अँटीसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो. जाणून घेऊया डागरहित उजळ त्वचेसाठी हळदीचे गुणकारी फेस पॅकची उपयुक्तता. एक चमचा हळद पावडर एक चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा, डाग नक्की साफ होतील. किंवा हळद आणि काकडीने त्वचा उजळेल यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहऱ्यावरील डागांना लावा. पेस्ट वाळल्यानंतर चेहरा धुवून टाका. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. ताज्या लिंबांच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवून पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. 2 चमचे दूध आणि 1 चमचा मधासोबत 1 चमचा हळद मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. याने हळूहळू चेहऱ्याचे सर्व डाग दूर होतील. FBB तर्फे कोरेगाव पार्कमध्ये FBB कलर्स मिस इंडिया 2018 वेस्ट झोन स्टेट विजेत्यांचा गौरव. FBB या भारताचे फॅशन डेस्टिनेशन तर्फे FBB कलर्स फेमिना मिस इंडिया 2018 वेस्ट झोनच्या स्टेट विजेत्यांच्या सन्मानार्थ एका धमाल मस्तीने भरलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगाव पार्क येथील नितेश हबमधील प्रशस्त आणि दिमागदार FBB स्टोअरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. FBB हे फ्युचर ग्रुपतर्फे चालवले जाणारे आणि भारतातील एक आघाडीचे फॅशन रिटेल स्टोअर आहे. FBB कलर्स फेमिना मिस इंडिया 2018 स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक आहे. या कार्यक्रमाबद्दल FBB मधील मार्केट मॅनेजर विनय उपाध्याय म्हणाले की मिस इंडियासोबत एक घट्ट नाते असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. ही स्पर्धा म्हणजे निव्वळ एक व्यासपीठ नाही तर अनेक तरुण मुलींचे स्वप्न आहे. या मुकुटापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षाची मेहनत लागते आणि आमच्या या कार्यक्रमातून आम्ही विजेत्यांचा सन्मान करू इच्छितो आणि त्यांचे हे यश साजरे करत आहोत. महाराष्ट्रातून मेहक पंजाबी, गुजरातमधून अनुष्का लुहार, राजस्थानमधून निकिता सोनी आणि गोव्यातून आशरा गुरव या वेस्ट झोनच्या स्टेट विजेत्या ठरल्या आहेत. ग्रँड फिनाले मुंबईत जूनमध्ये होणार आहे. हाय, मेरा नाम है मेहक पंजाबी. मैं FBB कलर्स फेमिना मिस इंडिया मिस महाराष्ट्र हूँ 2018 और मिस इंडिया बनना मेरा सपना रहा है. ये एक स्टेप आगे गई हूँ मैं मिस महाराष्ट्र बन के मेरा ड्रीम अचीव करने के लिए. तो मैं बहुत खुश हूँ. मेरी जर्नी बहुत ही रैंडम थी क्योंकि मैंने एक्सपेक्ट नहीं किया था कि मैं इतना आगे आऊँगी. बट आई एम वेरी थैंकफुल. मैं बहुत खुश हूँ कि मैं यहाँ तक आई हूँ आज. हाय, मैं अनुष्का लोहार हूँ. मैं वडोदरा गुजरात से हूँ और मैं FBB कलर्स फेमिना मिस इंडिया गुजरात हूँ. मुझे बहुत खुशी हो रही है. मैंने बहुत मेहनत की है इधर तक आने के लिए. तो या बहुत खुशी हो रही है. आई एम एंजॉइंग जर्नी. बहुत लंबी रही है. पहले मैंने कैंपस प्रिंसेस के लिए अप्लाई किया था. मैं एक कैंपस प्रिंसेस हूँ. मैं अहमदाबाद में सेलेक्ट हुई थी. उसके बाद मैंने गुजरात ऑडिशंस दिए एंड आई फील ब्लेस्ड कि वहाँ पे मैं सेलेक्ट हो गई और फाइनली अब मैं मिस इंडिया गुजरात हूँ. तो आई होप टू मेक माई स्टेट माई कंट्री प्राउड. हाई एवरीवन, मेरा नाम निकिता सोनी है और मैं FBB कलर्स फेमिना मिस इंडिया राजस्थान 2018 हूँ. एंड आई एम वेरी हैप्पी राइट नाउ. आई फील ब्लेस्ड, आई फील ग्रेटफुल टू एवरीवन एंड आई एम सो हैप्पी टू बी हियर. वेल, यहाँ तक पहुँचना बिल्कुल ईजी नहीं था क्योंकि हर स्टेट से 3-3 पार्टिसिपेंट्स सेलेक्ट किए गए थे और उससे पहले 60-70 पार्टिसिपेंट्स अपने सिटी ऑडिशंस में होते हैं. उसके बाद वो 3 में जाते हैं. टॉप 3 में से देन एक सेलेक्ट होता है. तो वो काफ़ी लंबा है. एंड अब यहाँ तक पहुँचने के बाद हमें आगे मेन टाइटल के लिए वो फाइट करना है जो सबकी ड्रीम है. हर लड़की यही ड्रीम देख रही है कि वो टाइटल उसे चाहिए. तो वो उसी में लगी हुई है. एंड आई थिंक बहुत ज़्यादा डिफिकल्ट होने वाला है बट उतना ही एक्साइटिंग और बहुत कुछ सीखने को मिलने वाला है. तो आई एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड फॉर द जर्नी टू बिगिन. वेल, ये बताना चाहूँगी कि बचपन से तो सपना रहा है एंड बड़े होके भी बहुत टाइम से कोशिश की है कि यहाँ तक पहुँच पाए एंड बहुत एफर्ट्स पुट इन किए हैं. देयर इज़ अ लॉट ऑफ हार्ड वर्क दैट गोज बिहाइंड ऑल ऑफ दिस. एंड फाइनली जब ये अचीव हो जाता है तो द फीलिंग इज़ अमेजिंग एंड इट डजंट एंड हियर. दैट इज़ द मेन पार्ट अबाउट इट. यहाँ पे ख़त्म नहीं होती है ये जर्नी. इट्स एवर ग्रोइंग एंड
देयर इज अ लॉट टू कम फॉरवर्ड, जिसके लिए हम बहुत एक्साइटेड है, हम सभी बहुत एक्साइटेड है. अब तक की जर्नी वॉज वंडरफुल. वी हैड रियली गुड ट्रेनिंग सेशंस विद द राइट साइड ऑफ पीपल, द राइट साइड ऑफ एक्सपर्ट्स हु वर कमिंग डाउन, जिन्होंने हमें ग्रूम किया है, जिन्होंने हमें ट्रेनिंग दी है. एंड ऑफकोर्स बिकॉज ऑफ दैट वी हैव बीन एबल टू इम्प्रूव ऑन आवर सेल्फ. एंड इट डेफिनेटली वॉज नॉट जस्ट अ वेरी नाइस एक्सपीरियंस, बट ऑल्सो बहुत ही एक लर्निंग हमें एक्सपीरियंस हुई है, विच इज़ ग्रेट. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.